पावले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा फलटण येथे मुकामी आहे. आपल्यासोबत दिंडी सोहळा समाजाचे अध्यक्ष आहेत. या दिंडी सोहळा समाजाचं पालखी सोहळ्यामध्ये नेमकं कार्य कसं असतं, दिंडींच्या समस्या कशा सोडवल्या जातात, याबाबतची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माऊली, काय सांगाल, आपलं जे दिंडी समाज सोहळ्याचं कार्य आहे आणि त्यामार्फत जे काही समस्या सोडवल्या जातात दिंडीबाबतच्या, याबद्दल काय सांगा? श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज ही संस्था वारकरी संप्रदायातली सर्वात जुनी संस्था किंवा जुनी संघटना आहे. आता वारकरी संप्रदायामध्ये बहुतांश बऱ्याच संघटना अस्तित्वात आलेल्या आहेत, परंतु ही संघटना ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस एक विशिष्ट उद्देश अशा प्रकारचा घेऊन अस्तित्वात आलेली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा, श्री संत जगद्गुरू तुकोबरायचा पालखी सोहळा एकत्रित या ठिकाणी मी श्री जगद्गुरू तुकोबरायचे जे चिरंजीव होते श्री नारायण महाराज मोरे यांनी आरंभ केला. परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या. परिवार एक बँक. तदनंतर श्री हैबत बाबा अर्पळकर यांनी हा सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा स्वतंत्रपणे आयोजित केल्यानंतर बहुतांश दिंड्या या परंपरेनं चालत आल्या आणि त्यांची संख्या मर्यादित असल्याकारणानं ते नियमात अशा प्रकारचे होते. पण तदनंतर समाज वाढत गेला उत्तरोत्तर, आणि समाज जसा वाढत गेला त्याप्रमाणे मग त्या समाजाचं या ठिकाणी कुठं व्यवस्थापनाला या ठिकाणी कमतरता राहू नये या उद्देशानं शासनामार्फत संस्थान कमिटी अस्तित्वात आली. परंतु संस्थान कमिटी ही नियोजनाच्या संदर्भात आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात असल्याकारणानं ज्या परंपरेविषयी या ठिकाणी काही अडचणी होत्या, काही समस्या होत्या, त्या समस्येकरता काही ना काही या ठिकाणी कोणाच तरी या ठिकाणी समन्वय साधण्याकरता गरज भासू लागली. तसे पालखी सोहळ्यात असणारे श्री शितोळे सरकार, त्यानंतर पालखी सोहळा या ठिकाणी मालक असणारे अर्पळकर महाराज, त्यानंतर वास्कर महाराज, चोपदार मंडळी इत्यादीच्या माध्यमातून ह्या सर्व जपण्याचं कारण काम होतच होतं. परंतु काही असे प्रसंग घडले गेले की त्यावेळेस थोडेसे संघर्षाची या ठिकाणी बाजू निर्माण झाली. त्यावेळेला नेमकं कुणी कुणाच्या मागं जायचं या संदर्भामध्ये सर्व दिंडी प्रमुखांनी एकत्र येऊन श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज नावाची एक संस्था स्थापित केली आणि काही महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते निर्णय या संस्थेनं, संस्थान कमिटीनं आणि पालखी सोहळ्यातील जी या ठिकाणी हैवत बाबांची या ठिकाणी प्रमुख असतील, विश्वस्त असतील, वंशज असतील किंवा शितोळे सरकार असतील किंवा वास्कर महाराज असतील, चोपदार मंडळी असतील आणि दिंडी समाज यांच्या सर्व समन्वयानं विचारानं या ठिकाणी तो निर्णय घेतला जायचा आणि तोही घेतला जायचा नव्हे. आता आज तक आहेत ही तीच प्रथा अशा प्रकारची आहे. पालखी तळावर ज्या ज्या वेळेला दोन मुक्काम असतात बहुतांश अशा वेळेला दिंडी समाजाची मीटिंग ही बैठक ही श्रीमंत शितोळे सरकार यांच्या जरीपटका निशाणाच्या पालाच्या तिथं जमा होते आणि मग त्या ठिकाणी ज्या काही समस्या असतात उद्भवलेल्या किंवा परंपरेच्या संदर्भात काही निर्णय असतात तर त्या निर्णयावर तिथं चर्चा होते आणि समन्वयानं तो निर्णय या ठिकाणी घेतला जातो. धन्यवाद महाराज. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाचे विशेष कार्य या सोहळ्यामध्ये असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास. धन्यवाद. ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, फलटण.